मोठी बातमी आघाडी संदर्भातली मवियाचं मराठवाड्यातल्या जागा वाटपाचं सूत्र कळतंय. ठाकरे गट, शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस मराठवाड्यातल्या 8 लोकसभा निवडणुका लढवणार आहेत. यामध्ये बीड आणि हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, नांदेड आणि लातूर काँग्रेसकडे, तर परभणी, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जागा ठाकरे गट लढवणार आहे. फक्त जालना लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अद्याप बोलणी सुरू आहेत. जालन्याच्या जागेवरून बीड बाबतही बदल होईल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. मवियाचं मराठवाड्यातलं जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं आहे असं समजतं. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून. विशाल, मवियाचं अखेर मराठवाड्यात जागा वाटपाचं सूत्र ठरल्याचं समजतंय, काय अधिक माहिती? अगदी खरं आहे, मध्ये गेल्या काही दिवसांपासून मवियाचं संभाजीनगर आणि मराठवाड्यातील लोकसभेच्या जागा कोण काय लढवणार याबाबतच्या बैठका सुरू होत्या आणि त्यांचं सूत्र अखेर ठरलंय असं आता स्पष्टपणे दिसतंय. यामध्ये बीड आणि हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे, तर नांदेड आणि लातूर या पारंपरिक जागा काँग्रेसच्या आहेत त्यामुळे ते काँग्रेसच लढणार आहे. तर परभणी, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या 3 ज्या लोकसभेच्या जागा आहेत ज्या ठाकरे गटाकडे आहेत, गेल्या वेळेस शिवसेना त्यांच्याकडे होती, पक्षचिन्ह त्यांच्याकडे होतं, त्यावेळेस त्या त्यांनी जिंकल्या होत्या, तर त्या 3ही जागा ते लढणार अशा पद्धतीने सांगितलं जातंय. मात्र बीडच्या जागेवरनं थोडीशी धुसफूस आहे, तर जालन्याच्या जागेवरनंही थोडी धुसफूस आहे. मात्र आमच्या बैठकीमध्ये याचाही निकाल लागेल आणि आम्ही सर्व मते एकत्र येत या जागा लढणार आणि जिंकणार अशा पद्धतीचा दावा ते करत आहेत. धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. कसं असू शकतं मराठवाड्यातलं मवियाचं जागा वाटपाचं सूत्र पाहूया एकदा. बीड हिंगोलीमध्ये शरद पवार गट निवडणूक लढवेल, नांदेड आणि लातूर इथं काँग्रेस निवडणूक लढवेल, तर परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जागा ठाकरे गटाकडे आलेल्या आहेत. जालन्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे